पोलिश ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराने चक्क तपास अधिकाऱ्याला न्यायालयाच्या हजर राहण्याच्या अटी व शर्तीपासून सूट देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच देताना स्वस्त धान्य दुकानदाराला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. चंदू बगले असे अटकेतील स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे. जिल्ह्यातील अशी पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे. ही कारवाई चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अविनाश भामरे, प्रभारी पोलीस उप अधीक्षक शिल्पा भरडे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे आदींनी केले. काल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी एक रिव्हर्स ट्रॅप केलेला आहे. रिव्हर्स ट्रॅप हा जिल्ह्यात पहिल्यांदाच झालेला आहे. रिव्हर्स ट्रॅप म्हणजे की आपण आत्तापर्यंत फक्त लाच घेण्यासाठीच आपण ट्रॅप केलेले आहे. जर कुणी शासकीय अधिकारी कर्मचारी जर एखाद्या खाजगी व्यक्तीला लाच मागत असेल तर त्यावर आपण अँटी करप्शनच्या मधून ट्रॅप केलेले आहे. परंतु यावेळेस पहिल्यांदा एका शासकीय अधिकाऱ्याला एक खाजगी इसम लाच देऊ इच्छित होता. म्हणजे लाच देणाराही आरोपी असतो. त्यामुळे त्याच्यावर आम्ही काल दिनांक 11/4/2023 रोजी ट्रॅप केलेला आहे. आणि यामधून आम्हाला हे जनतेला सांगायचं आहे, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना, सर्व जनतेला सांगायचं आहे की लाच घेणे नव्हे तर लाच देणे हाही गुन्हा आहे. त्यामध्येही तुम्ही आरोपी होऊ शकता. आणि अशा पद्धतीची केस करून आम्ही हे प्रूफसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर तर्फे सर्व जनतेला, सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की तुम्हाला जर कोणी लाच घेत असेल किंवा देत असेल तर तुम्ही इथे येऊन तक्रार करावी. नक्कीच त्यावर कारवाई केली जाईल.